श्री स्वामी समर्थ, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 9 एप्रिलला मंगळवारी गुढीपाडवा आलेला आहे आणि नवीन वर्ष म्हणजे मराठी नवीन वर्ष जे आहे तर याच दिवसापासून सुरू होत असते आणि या मुहूर्तावरती आपण सोने, चांदी तशाच काही महागड्या वस्तूंची खरेदी करत असतो. परंतु एक वेळ सोने जरी खरेदी नाही केले तरी चालेल, परंतु एक वस्तू जी आहे तर ती आपण घरामध्ये आणायची आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा जो आहे तर तो येत राहील, पैशाचा ओघ जो आहे तर तो कायमस्वरूपी राहील, घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होईल, तसेच घरामध्ये आपल्या पैसा जो आहे तर तो टिकेल. बऱ्याच वेळेला असे होत असते की घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग मिळत नाहीत किंवा आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही, कोणत्या ना कोणत्या कामासाठी तो सतत खर्च होत असतो किंवा सततचे आजारपणासाठी पैसे खर्च होतात, त्यामुळे पैसा भरपूर येतो परंतु घरात राहत नाही, माता लक्ष्मी स्थिर नाही. तर अशा वेळेला तुम्ही हा उपाय करायचा आहे. हा उपाय हा खास करून आपल्याला आर्थिक अडचणींसाठी, आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी, घरामध्ये आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ व्हावी, तर यासाठी करायचा आहे. तर हा उपाय आपण कधी करायचा, कोणी करायचा, कशा प्रकारे करायचा, तर हे आपण पाहणारच आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. सकाळी लवकरच आपल्याला देवपूजा करायची आहे, कारण आपल्याला गुढी जी आहे तर ती उभारायची आहे आणि सूर्योदय झाल्यानंतर, सूर्य उगवल्यानंतर लगेचच आपल्याला ही गुढी जी आहे तर ती उभारायची आहे. तसं पाहायला गेलं तर गुढीपाडव्याचा जो दिवस आहे तर तो 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो आणि या दिवशी कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नसते. इतर वेळेला जेव्हा आपण कोणतीही एखादी शुभ गोष्ट करत असतो तेव्हा मुहूर्त पाहून ती गोष्ट करत असतो, परंतु 3.5 मुहूर्त जे आहेत म्हणजे अक्षय तृतीया, दसरा, गुढीपाडवा आणि बलिप्रतिपदेचा अर्धा मुहूर्त, तर या दिवशी कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज लागत नाही, कारण 24 तास जे दिवसातील आहेत तर ते सर्व तास शुभ असतात. त्यामुळे गुढी जी आपण उभारतो तर यासाठी कोणत्याही शुभ मुहूर्ताची गरज नसते. तरीसुद्धा आपल्याला सूर्य उगवल्यानंतर जेवढ्या लवकर जमेल तेवढ्या लवकर सूर्याच्या कोवळ्या किरणामध्येच आपल्याला ही गुढी जी आहे तर ती उभारायची आहे आणि गुढी उभारल्यानंतर तुम्हाला तुळशीची वगैरे पूजा करून घ्यायची आहे. या दिवशी आवर्जून उगवत्या सूर्याला अर्धसुद्धा द्यायचा आहे आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय सकाळी 10 वाजायच्या आतमध्ये आपल्याला करायचा आहे. आता या उपायासाठी आपल्याला काय लागणार आहे? सर्वप्रथम म्हणजे हा उपाय कोण करू शकतो, तर हा उपाय कोणीही स्त्री पुरुष करू शकतात. तसेच हा उपाय आपल्याला देवघरासमोर बसून आपल्या घरामध्येच करायचा आहे. हा उपाय करताना दिवा प्रज्वलित असावा, धूप दीप लावलेलं असावं याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. तसेच या दिवशी संपूर्ण दिवसभर आपल्याला दिवा जो आहे तर तो अखंड तेवत राहील, तर असा दिवा आपल्याला लावायचा आहे. बघा, योगायोग म्हणजे गुढीपाडवा मंगळवारी आलेला आहे आणि आपण जो उपाय करणार आहे तर तो लक्ष्मीप्राप्तीसाठी करणार आहे. आणि आपल्याला माहीत आहे की मंगळवार, शुक्रवार या दिवशी जर आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी काही उपाय केले तर याचे जे प्रभाव आहेत तर ते जास्त पटीने असतात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि या उपायासाठी आपल्याला प्रामुख्याने लागणार आहे ते म्हणजे कमळाचे बीज. जे ओले बीज आहे तर ते आपल्याला लागणार आहे. ज्या ठिकाणी फुले मिळतात तर त्या ठिकाणी हे कमळाचे बीजसुद्धा मिळते, तर तेथून तुम्हाला ते आणायचे आहे. तुम्ही गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी जरी आणून ठेवले तरी चालेल किंवा दुसऱ्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आणले तरी चालेल, परंतु गुढीपाडव्या दिवशी जर हे मिळाले नाही तर तुम्ही आदल्या दिवशी जरी आणून ठेवले तरी चालेल, परंतु उपाय आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी 10 वाजण्याच्या आतमध्येच करायचा आहे. यानंतर आपल्याला यासोबत 7 मिरे लागणार आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे तुळशीची वाळलेली काडीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे. तुळस जी आहे तर तिला विष्णुप्रिया म्हटलं आहे. तुळस जी आहे तर ती माता लक्ष्मीचेच एक रूप असते आणि त्यामुळे आपल्याला तुळशीची काडीसुद्धा या उपायासाठी लागणार आहे, कारण ज्या ठिकाणी विष्णू आहेत त्या ठिकाणी माता लक्ष्मीसुद्धा असते. म्हणून आपल्याला तुळशीची काडी, तसेच हे कमळाचे बीज आणि त्यासोबत 7 मिरे तर हे लागणार आहेत. देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे, बसायला आसन घ्यायचं आहे, स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. यानंतर एक तामण घ्यायचं आहे, त्यामध्ये हे कमळाचे बीज जे आहे तर ते ठेवायचे आहे आणि याला आपल्याला स्वच्छ पाण्याने, त्यानंतर पंचामृत किंवा दुधाने
अभिषेक घालायचा आहे, पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि एका कोरड्या कपड्याने आपल्याला हे स्वच्छ करून घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, दुसरे एक तामण घ्यायचं आहे आणि हे तामण तुम्हाला घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला ओल्या कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. त्यामध्ये चार बिंदू आपल्याला द्यायचे आहेत, दोन्ही बाजूला दोन उभ्या रेषासुद्धा ओढायच्या आहेत आणि हे स्वस्तिक चिन्ह काढल्यानंतर या स्वस्तिकमध्ये मध्यभागी आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत, अखंड तांदूळ ठेवायचे आहेत. यापूर्वी वापरलेले तांदूळ वापरू नका, तर नवीनच तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत. अखंड असतील तांदूळ, तुटके फुटके नसतील याची काळजी घ्या. हे तांदूळ त्या स्वस्तिकवरती मध्यभागी ठेवायचं आहे आणि यानंतर आपल्याला त्यावरती एक लाल रंगाचं चौकोनी कापड ठेवायचं आहे. हे कापड सुती असावं आणि हे कापडसुद्धा नवीनच असावे, स्वच्छ असे नवीन कापड आपल्याला घ्यायचे आहे. आणि यानंतर हे जे कमळाचे बीज आहे ज्याला आपण अभिषेक केलेला आहे ते या कपड्यावरती आपल्याला ठेवायचं आहे. यानंतर त्या कमळाच्या बीजसोबत आपल्याला एक तुळशीची वाळलेली काडी ठेवायची आहे, सात काळे मिरेसुद्धा ठेवायचे आहेत आणि ही प्लेट आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला 108 वेळेला गायत्री मंत्र म्हणायचा आहे, एक वेळेला विष्णू सहस्रनाम म्हणायचा आहे किंवा एक वेळेला कनकधारा स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे. दोन्हीपैकी एक म्हणा, विष्णू सहस्रनाम किंवा कनकधारा स्तोत्र जे आहे तर ते म्हणायचे आहे. यानंतर 16 वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. आणि ही जी प्लेट आहे तर ती माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा तुमच्याकडे फोटो असेल तर त्याच्यासमोर आपल्याला ठेवायची आहे. यानंतर माता लक्ष्मीचं स्मरण करा, सोबत विष्णूंचे सुद्धा स्मरण करायचे आहे. माता लक्ष्मीला तुमची समस्या सांगून प्रार्थना करायची आहे. यानंतर आपण जे साहित्य त्या लाल कपड्यावरती ठेवलेलं आहे तर त्या लाल कपड्यामध्ये ते साहित्य गुंडाळून त्याची पोटली आपल्याला तयार करायची आहे आणि ही पोटली माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायची आहे. या पोटलीला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे, धूपदीपाने ओवाळायचं आहे, खडीसाखरेचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे किंवा तुम्ही इतर कोणत्याही मिठाईचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता. आणि दिवसभर ही जी पोटली आहे तर ती माता लक्ष्मीसमोरच असू द्यायची आहे आणि संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला सुद्धा आपल्याला देवघरामध्ये या पोटलीला आपल्याला धूप दीपाने ओवाळायचं आहे. तसेच आपल्याला तुळशी मातेजवळ सुद्धा तुपाचा दिवा लावायचा आहे. यानंतर तुम्ही देवाचं जे आरती वगैरे करत असाल, काही स्तोत्र म्हणत असाल तर हे सर्व करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ही जी पोटली आहे तर ही पोटली आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याच्या आतील बाजूने वरच्या साईडला उजव्या बाजूला, म्हणजे आपण घरातून बाहेर जाताना जी आपली उजवी बाजू आहे तर त्या उजव्या बाजूला ही पोटली आपल्याला अडकवायची आहे. लक्ष्मीप्राप्तीसाठीचा अतिशय प्रभावी असा हा तोडगा आहे. तुम्ही हा गुढीपाडव्याच्या दिवशी नक्की करू शकता. आणि काही कारणाने जर तुम्हाला कमळाचे ओले बीज जर मिळाले नाही तर कमळगट्ट्यामध्ये जे कमळाच्या बिया असतात तर कमळगट्ट्याच्या माळेतील एक मणी घेऊन तो तुम्ही या कमळाच्या बीज ऐवजी वापरू शकता आणि त्याचा उपाय तुम्ही करू शकता. परंतु अतिशय खास असा फक्त गुढीपाडव्याला करता येणारा हा उपाय आहे, तर नक्की तुम्ही हा उपाय करा. यामुळे आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे जे मार्ग आहेत तर ते मार्ग निर्माण होतात आणि पैशाचा ओघ जो आहे तर तो कायमस्वरूपी राहतो.